2014 पासून मी कुठला व्यवसाय करता येईल शेतीमध्ये याचं विश्लेषण म्हणजे याची चाचणी सुरू करायला सुरुवात केली आणि 2020 पासून मी ऑयस्टर मशरूम फार्मिंग करायला सुरुवात केली. अनेकांची स्वप्न स्वप्नच राहून जातात, कारण असतं त्या स्वप्नांना न मिळालेलं प्रयत्नांचं बळ. पण आज आपण एका अशा दाम्पत्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी फक्त स्वप्न पाहिलीच नाहीत तर ती प्रत्यक्षात साकारही केली. ही गोष्ट आहे जुन्नर तालुक्यातील राजुरी उंच खडक गावातील अक्षता आणि अमर पडवळ यांची. अमर पडवळ यांनी उच्च शिक्षणानंतर सिनेसृष्टीत करिअर केलं, पण मनात सतत स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा असा विचार यायचा. वडील शेतकरी असल्याने शेतीकडे ओढा अधिक होता. आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये जाण्याच्या आधी किंवा शिक्षणाच्या आधी वडिलांबरोबर लहानपणापासून शेती केली होती, त्याच्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्यावरती आपला काहीतरी स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे आणि तो आपल्या शेतीशीच रिलेटेड असला पाहिजे, आपल्या मातेशीच रिलेटेड असला पाहिजे असं कुठेतरी मनातून खूप वाटत होतं. बराच विचार केल्यानंतर अमर आणि अक्षता यांनी ऑयस्टर मशरूमच्या व्यवसायात उतरण्याचं ठरवलं. नवीन व्यवसायात उतरण्यात रिस्क तर आहेच, मात्र कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची असं ठरवून ते या व्यवसायात उतरले. पहिल्यांदा त्यांनी पायलट प्रोजेक्ट उभारला. सिनेसृष्टीत काम करत असल्याने वर्षभर सलग काम नसतं, कधी महिना तर कधी 3-3 महिन्याचं शूट लागतं. काम नसताना पती पत्नी दोघेही कष्ट करायचे, मात्र अमर यांना शूटसाठी जावं लागल्यास अक्षता एकट्या हा भार उचलायच्या. फिल्म इंडस्ट्रीची जी कामं असतात ही सलग नसतात, मध्ये मध्ये ब्रेक ब्रेक नाही असतात. वर्षातून दोन महिन्याची कामं असतील, 3-3 महिन्याची कामं असतील, अशी कामं असतात. सो मधल्या वेळामध्ये मी टेक्निकल गोष्टी किंवा फार्म डेव्हलप करणे आणि त्याच्यानंतर मी शूटिंगला असताना माझ्या बायकोने तो फार्म सांभाळणे अशा पद्धतीने आम्ही तो पायलट प्रोजेक्ट सक्सेस केला. पतीच्या गैरहजेरीत मशरूमची शेती अक्षता पडवळ एकटा सांभाळतात. मशरूम उत्पादनासाठी रॉ मटेरियल म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या भुस्याचे बेड तयार करण्यापासून उत्पादन बाहेर काढण्यापर्यंतची पूर्ण प्रोसेस त्या सांगतात. नमस्कार. आपलं मशरूमचं ऑयस्टर मशरूमची जी सुरुवात होते मुख्य ती स्टरलायझेशन प्रोसेस म्हणजे निर्जंतुकीकरण याच्यापासून होते. तर ही 1000 लिटरची टाकी आहे ज्याच्यामध्ये आपण साधारण 9-12 कोणी भिजवतो. आता 1000 लिटरच्या प्रमाणे ह्याला फॉर्मिलिन आणि कार्बेंडिझम हे दोन केमिकल पद्धतीने आपण निर्जंतुक करतो. तर 1 लिटरला साधारण 1 ml फॉर्म्युलिन अशा प्रकारे आणि 7 ग्रॅम बाविस्टिन 200 लिटरला अशा प्रमाणात आपण त्याच्यामध्ये केमिकल मिक्स करतो आणि या गोण्या भिजवून 16-17 तासासाठी त्या गोण्या भिजवून ठेवतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं जी प्रोसेस आहे बेड भरण्याची ती होते. जे बेड आपण ज्या गोण्या आपण भिजवल्या होत्या भुशाच्या त्या आपण इथे काढून साफ कागदावर मोकळ्या करतो. त्याच्यानंतर बांगडी पद्धत किंवा लेअर पद्धतीने आपण हे बेड भरतो. तर साधारण 10 किलोच्या किराणा वगैरेच्या किराणा मालाची जी पिशवी आहे प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये आपण आधी भुसा त्याच्यावर मग बांगडी पद्धतीने स्पॉन म्हणजे त्याचे बियाणे जे आहे ते टाकतो आणि असं एक एक थर त्याला देत जातो. थर दिल्यानंतर अशा पद्धतीने त्याला आपण बॅगिंग करून रबरने पॅक करतो जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा राहिली नाही पाहिजे, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कीटाणू जीवजंतू जाणार नाही याची काळजी घेऊन आपण त्याला रबरने वरतून पॅक करतो. बॅगा भरल्यानंतर हे जे शिकाळं आहे ज्याच्यावर साधारण 6 बेड एका टायमाला बसतात एका शिकाळ्यावर, त्या शिकाळ्यावर अशा पद्धतीने आपण बेड अरेंज करतो आणि त्याच्यानंतर या टोचाच्या सहाय्यतीने छोटी सुईसारखा आकाराचा आहे त्याच्या मदतीने छोटे छोटे होल करतो या पद्धतीने जेणेकरून त्याला ऑक्सिजन पूरक मिळेल आणि त्याला मॉइश्चर पकडणार नाही. हे टोचे मारणं खूप गरजेचे असतात कारण त्याच्यामुळेच बेडला जे मायसिलिन आहे ते ग्रो होतं. हे जे मार्किंग आहे जे आता फर्स्ट बेडवर तुम्हाला दिसत असेल तर आपण कोणत्या तारखेला किती बेड भरलेत हे आपण साधारण लिहितो. कारण याचं कारण पण असं आहे की साधारण 20 दिवसानंतर पूर्ण मायसिलिन ग्रो होतं आणि 20 दिवसानंतर आपल्याला पिशव्यांना कट मारावं लागतं. तर ते कट कधी मारायचे हे करण्यासाठी आपण त्याच्यावर तारखेचा उल्लेख करतो. जसं मगाशी आपण पहिली स्टेज बघितली बेडची की ज्याच्यामध्ये आपण बेड ठेवले होते हे 20 दिवसानंतरचे बेड आहेत. 20 दिवसानंतर हे पूर्ण सफेद झालेले आपल्याला दिसतात म्हणजे मायसिलिन त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने ग्रो झालेले आहे. त्याच्यानंतर साधारण आपण त्याला अशा पद्धतीने कट मारतो जेणेकरून मशरूमला येण्यासाठी जागा मिळेल. अशा पद्धतीने जेव्हा आपण कट मारतो तेव्हा
मशरूमला ग्रो होण्यासाठी एक जागा मिळते. साधारण दोन क्रॉपिंग आपण ह्याच्यातनं घेतो, त्याच्यानंतर पूर्ण पिशवी याची काढली जाते. कोंब म्हणतो मशरूमचे, ते यायला सुरुवात होतात. हे पिनेट साधारण पिशवी फाडल्याच्या 3 ते 4 दिवसानंतर यायला सुरुवात होते आणि नंतर दुसऱ्या दिवसानंतर त्याचा आकार साधारण या स्टेजला जातो आणि मग हे क्रॉपिंगसाठी आपल्या तयार मशरूम आहे. कट करण्यासाठी हे साधारण आपण पिळून, जेणेकरून भुसाचा जो बेड आहे तो बाहेर निघणार नाही आणि परत मशरूम येण्यासाठी ट्विस्ट करून याला नेहमी काढायचं. हे जे आहे हा गुच्छ दिसत असेल, त्याला नंतर आपण कैचीने कट करून साधारण ह्याच्यामधून सिंगल पेटल आपण बाहेर काढतो. हे अशा पद्धतीने, हे सिंगल पेटल तुमचं एक साधारण मशरूम आहे, हे तुमचं 200 ग्रॅमच्या प्लेटमध्ये किंवा पिशवीमध्ये पॅक होऊन ट्रान्सपोर्टसाठी रेडी होतं. एका बॅगला साधारण पूर्ण त्याच्या लाईफमध्ये 2 ते 2.5 किलो मशरूम निघतं. आता साधारण तुम्हाला जसं सांगितलं, 45 दिवस साधारण हा वेळ आपल्या शेडमध्ये राहतो किंवा शिकाळीवर राहतो, त्याच्यानंतर तो बाहेर निघतो. त्याच्यानंतर आपण तो पूर्ण पद्धतीने मोकळा केला जातो भुसा परत आणि मग तो गांडूळ खतासाठी वापरतो, ज्याला आपण वर्मी कंपोस्ट म्हणतो. त्याचे पण बेड्स बनवले जातात, अर्ध शेण आणि अर्धा भुसा या प्रमाणामध्ये आपण ते कुजवतो आणि त्याच्यामध्ये गांडुळाचं जे कल्चर आहे विशिष्ट ते टाकून आपण त्याच्यापासून वर्मी कंपोस्ट बनवतो. दुसरी ही पद्धत जी आहे त्याच्यापासून की वर्मी वॉश. वर्मी वॉश शेतीसाठी खूप उपयोगी आहे, टॉनिक म्हणून वापरतात. तेही खूप चांगल्या पद्धतीने एक ज्याला आपण जैविक खतामध्ये येतं ते, तर त्याचाही खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते या वेस्टेजमधून आपल्याला बनवता येतात. उच्च शिक्षित असलेले अमर ई कॉमर्सद्वारे आपलं उत्पादन देशभरात पोहोचवत आहेत. कष्टाने उभारलेली मशरूम शेती चांगलीच फुलली असून यातून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं अमर पडवळ सांगतात. पण दिवसागणिक 70 ते 80 किलो फ्रेश मटेरियल काढतो आणि त्याची विक्री केली जाते. फ्रेश माल जो आहे हा फ्रेश माल जो असतो हा याला पॅकिंग करून साधारणतः 150 ते 250 या रेंजमध्ये आपल्याला होलसेल आणि रिटेल असं कम्पेरिझन करता 150 ते 250 रुपये रेट मिळतो. आणि हा मटेरियल आपण जो फ्रेश सेल होत नाही तो उरलेला मटेरियल आपण ड्राय करतो सूर्याच्या उष्णतेमध्ये आपण किंवा सनलाईटमध्ये याला आपण नॅचरली ड्राय करतो. तर त्याला हायजेनिकली पॅक केलं जातं आणि त्याच्यानंतर ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून पूर्ण देशामध्ये त्याची विक्री केली जाते. ई कॉमर्सवरती आपण अमेझॉनवरती आपले प्रोडक्ट लिस्ट केलेले आहेत, त्याच्यामध्ये मग आपण याचे फ्लेक्स असतील सुकलेले किंवा याची पावडर असेल, मग याच्यापासून आपण काही बाय प्रोडक्ट बनवलं जसं चॉकलेट असेल, रेडी टू करी असेल, म्हणजे अगदी तुम्ही 10 मिनिटांमध्ये तुमची करी जेवणासाठी सर्व्ह करू शकता, अशा पद्धतीचे पॅकेट्स करून अशा पद्धतीचे बाय प्रोडक्ट करून आपण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असेल, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, याच्यावरती आपण सेल करतो. नवीन वर्षात तुमची कोणती स्वप्न आहेत, ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करताय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडेही अशी काही सक्सेस स्टोरी असेल तर ती आमच्या सोबत नक्की शेअर करा.